ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं. बांदा कट्टा येथे मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी आजपासून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली. महामार्गाच्या दुतर्फा अनेक स्टॉल उभारण्यात आले असून उड्डाणपुलाच्या सीमांकनानुसार अतिक्रमण काढण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दिले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या वतीने दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली. बांदा येथे दारू वाहतूक प्रकरणी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 71,58,000 रुपयांच्या दारूसह 86 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ज्योतिबा परशुराम गावडे वय 30 राहणार शिवाजीनगर बेळगाव असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबई गोवा महामार्गावर इन्सुले येथे केली. कुडाळ तालुक्यामध्ये सप्तरंगी झाडांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे उघड झाले. या सप्तरंगी झाडाने भरलेला एक ट्रक आज वन विभागाने पकडलाय. या तस्करीमध्ये ग्रामीण भागातील लोक आणि कुडाळ तालुक्यातील वन विभागातील अधिकारी यांच्या संमतीने ही तस्करी होत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जाते. गेल्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारने राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत कंत्राटी पद्धतीने 3,000 पोलिसांची भरती करण्यास हिरवा कंदील दिलाय. याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.